आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा समोर बसलेले सर्व माझ्या शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथमतः या महाराष्ट्राची अस्मिता आणि या देशाचे कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब यांनी कांदा निर्यात बंदीच्या संदर्भात जी शेतकरी हिताची कणखर भूमिका घेतली त्याबद्दल तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने मी साहेबांचे हार्दिक अभिनंदन त्या ठिकाणी करतो. खूप दिवसापासून ज्या गोष्टीची आपण वाट बघत होता ते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं स्वप्न दादा आज साकार होत आहे आणि या जागेमध्ये आपण जे केलेलं काम ज्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या त्यासाठी गेट पाहिजे होते शॉपिंग सेंटरची गरज होती प्रशासकीय कार्यालय शेतकरी भवन सुलभ शौचालय सर्व मोठे मोठे रस्ते गटारी डिवायडर पहिल्या ज्या मूलभूत गरजा होत्या त्या गरजा मार्केट कमिटीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुख्य बाजारावर 1 कोटी लिटरचं शेततळ त्याचप्रमाणे 1 एकर जागामध्ये आम्ही लॉन्च त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही 5 एकर जागा मल्टी प्रॉडक्ट प्रक्रिया केंद्रासाठी दिलेली आहे आणि 10 एकर एशियन डेव्हलपमेंट बँक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 10 एकर जागेची प्रायोगिक तत्वावर या बाजार समितीची निवड केलेली आहे आणि या बाजार समितीमध्ये दादा आणि भुजबळ साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं का जवळजवळ 35 कोटी रुपयांचा हा पायलट प्रोजेक्ट गेल्या 4 वर्षापासून आम्ही सुरू केला. आम्ही 20 कोटी 70 लाख रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं होतं त्यातलं 19 कोटी 15 लाख रुपये कर्ज उचललेलं आहे त्यामध्ये जवळजवळ 8 कोटी रुपयाची कर्ज आणि व्याजाची परतफेड केल्यानंतर 31 मार्चला 13 कोटी 5 लाख रुपये आमच्याकडे बाकी होते त्यामध्ये 3 कोटी 5 लाख रुपयाची सबसिडी आली फक्त 10 कोटी 1 लाख रुपये कर्ज त्या ठिकाणी शिल्लक आहे. अजूनही 3 कोटी 6 लाख रुपये सबसिडी त्या ठिकाणी येणार असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये या ग्रामीण भागातल्या कोणत्याही बाजार समितीकडे एवढ्या ठेवी नसतील 11 कोटी रुपयांच्या ठेवी ह्या बाजार समितीकडे आज शिल्लक आहेत आणि आज एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करत असताना 1 रुपयासुद्धा कर्ज ह्या मार्केट कमिटीवर नाही हे सुद्धा अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. पिंपळगावपासून 4 किलोमीटर असलेली ही बाजार समिती येणारा जो रस्ता आहे हा अरुंद रस्ता आहे आणि हा रस्ता आता स्टेट हायवे झालेला असल्यामुळं तो जर आपण 4 पदरी रस्ता आम्हाला करून दिला तशा प्रकारचा प्रस्ताव भुजबळ साहेब आपण आपल्या सीईंकडून बोलवलेला आहे तो रस्ता आपण तात्काळ 5-5.5 कोटी रुपये लागतील सीएफ ॲडव्हान्स घेऊन जर त्या रस्त्याचं कामकाज केलं तर आमच्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून जी अडचण होणार आहे ती सुद्धा दूर होईल ते लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. दिलीपराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या संचालकांना धन्यवाद याच्यासाठी देतो की ज्यानं शेतकऱ्याचं हित पाहिलं ज्याच्या डोळ्यापुढे शेतकरी त्या आदरणीय पवार साहेबांचं नाव या कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलं त्यांच्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आणि म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न या समितीतनं सुटावे, जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून अतिशय अद्ययावत ही बाजार समिती. दिलीपराव तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी वाढली, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. माझ्या विभागाचे दोन प्रश्न दिलीपराव तुम्ही सांगितले, मी काही तुम्हाला परका मंत्री नाही, तुमच्या बंधूपासून ओळखतो, पण तुम्हाला दिलेलं दुसऱ्याने श्रेय घेता कामा नये म्हणून जरूर मुंबईला माझ्या ऑफिसमध्ये या, दोन्ही कामं करून देईल त्याच्याबद्दल मनाशंका कारण नाही. दिलीप बनकरानं काम केलं हे जनतेला कळालं पाहिजे म्हणून हक्कानं तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि ते काम करून घ्या. पुन्हा एकदा आपण सगळेजण नाही तो उपस्थित राहिला, मला देखील इथं येण्याची संधी दिली आणि शेतकऱ्याच्या भल्यासाठी राबवणारी एक संस्था अद्ययावत महाराष्ट्रात उभी राहिली, किंबहुना महाराष्ट्रात अशी दुसरी कुठली संस्था मी पाहिलेली नाही. हिचा आदर्श सगळ्या नाशिककरांनी घ्यावा आणि चांगल्या मार्केट कमिट्या जिल्ह्यात व्हाव्या हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर दिलीपला ह्या कार्यक्रमाला पवार साहेबांना बोलवायचं होतं. तुम्ही नाशिककरांनी आदरणीय पवार साहेबांच्यावर अतोनात प्रेम केलं. पवारसाहेब देश पातळीवर आता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे नेते म्हणून ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस साहेबांना पूर्वी इतकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाता येत नाही, जरी त्यांच्या मनामध्ये असलं तरी. आणि त्याच्यामुळं साहेबांनी दिलीप बनकरांना सांगितलं की बाकीच्या सहकाऱ्यांना घेऊन जावा आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी घ्या. आणि म्हणून आज भुजबळ साहेब पिचड साहेब आम्ही सगळ्यांनी ही तारीख दिली. आज या संस्थेमध्ये येत असताना, ह्या आवारामध्ये येत असताना 100 एकर जागेपैकी 60 एकर जागा डेव्हलप केलेली, 40 एकर लवकरच डेव्हलप आपल्याला करायची. लॉंग टर्मचा विचार करून उद्याची 50 वर्ष मी देखील या संस्थेमध्ये जे कपले सहकारी असतील त्यांनाही वाटलं पाहिजे की दिलीप बनकर आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी किती प्रशस्त रस्त्याची या ठिकाणची कामं केली. बऱ्याचदा मार्केट कमिटीला स्वच्छता गृह नसतं. मी इथली स्वच्छतागृह भुजबळ साहेब पिचड साहेब आम्ही सगळ्यांनी बघितली, अतिशय चांगल्या प्रकारे आता त्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे ही लक्षामध्ये घेऊन तशा प्रकारची सुलभ शौचालय इथं उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये डिव्हायडर आपण चांगले केलेले, झाडं लावलेली आहेत, एकंदरीत चांगल्या प्रकारचे गाळे काढलेले आहेत, तिथं पण चांगल्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. शेततळ उद्याच्या काळामध्ये जर पाण्याचं कुठं कमतरता भासली तर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि प्रशासकीय इमारत तर बोलायचंच काम नाही. अशी जबरदस्त ह्या सगळ्या तुमच्या परिसराच्या वैभवामध्ये भर घालणारी वास्तू उभी केली. इवन एंट्रन्सचे जे गेट आहे त्या दोन्ही बाजूचे एका बाजूने आतमध्ये येण्याच्या करता, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याच्या करता स्ट्रॉंग वॉटर जे पाणी असतं त्याची व्यवस्थितपणे गटाराची व्यवस्था, ज्याला ड्रेन आपण म्हणतो, ती पण चांगल्या प्रकारे केली. काँक्रीटचे रस्ते केले, डांबरी रस्ते केलेले, कुठेही काही हयगय केलेली नाही, अतिशय दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं, मी तर राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेच्या वतीनं दिलीपचं आणि त्याच्या संचालक बोर्डाचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो की खरोखरीच आम्ही पण ज्यावेळेस भुजबळ साहेब पिचड साहेब मी पवार साहेबांना सांगू त्यावेळेस साहेबांना पण कधी ह्या भागात आल्यानंतर आवर्जून त्याला भेट द्यायला निश्चितपणे आवडेल, इतकं चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी. पवार साहेबांनी दिल्लीमध्ये अनेकांना सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी केलेली, आम्हा लोकांना अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही, नाहीतर बऱ्याचदा कांद्याचे भाव वाढले की निर्यात बंदी केली जाते, परंतु ज्यावेळेस भाव कमी होतात त्यावेळेस तो कांदा आमच्या शेतातनं काढून मार्केटमध्ये आणणं आणि ते विकणं देखील परवडत नाही. कुठेतरी रस्त्याच्या कडेला माझा शेतकरी तो कांदा त्या ठिकाणी ओतून देत असतो, त्यावेळेस मात्र कोणी कांद्याच्या बाबतीमध्ये चकार शब्द बोलायला तयार नसतात, हा पण अनुभव आपण घेतलेला आहे. पवार साहेबांनी पण मला सांगितलं की जो नाशिकला चाललाय, नाशिकच्या शेतकऱ्यांना माझा सांगावा दे की काही झालं तरी माझं या गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे, माझ्या शेतकऱ्याचं माझ्या बळीराजाचं नुकसान होणार नाही हीच खबरदारी माझ्याकडनं घेतली जाईल, ही सांगावा साहेबांच्या वतीने मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो. तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तरी इथून पुढे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे बघा, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार अजिबात करू नका, ते फार काळ टिकत नाही.
या देशाचं भलं होणार आहे तर ते विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच तुम्हाला मला काम करावं लागणार आहे. नाहीतर आपल्या जातीचा याला द्या मत, त्याने पुढं तुम्हाला मातीत घातलं तरी जातीचा जातीचा करून वर जाल, तसलं काही करू नका. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला योग्य माणसं काय अयोग्य माणसं काय हे समजण्या इतका पण काही दूधकोळे नाहीये. पाठीमागच्याही काळामध्ये मगाशी दिलीप बनकर सांगत होते, निफाडचं प्रतिनिधित्व करत असताना मग उत्तम भालेराव असतील, त्याच्यामध्ये नाराजी चिवळू असतील, अनेक सहकारी त्यावेळेस निवडून आलेले होते, दिलीप असेल, परंतु दिलीपला तर एवढी दादा नांदुर्मंगेशरचं काम करा करा काम करा, दरवाज्याला पैसे द्या पैसे द्या, दादा ऊर्जा विभागाची कामं करा करा, रस्त्याची कामं भुजबळ साहेब करा करा, ग्राम विकास खात्याची कामं जयंत पाटील करा करा, काय दिवा लागला. अरे त्याच्या आम्ही जर ही कामं बारामतीमध्ये केली असती ना लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं. तुमच्या इथं कामं करणाऱ्या डोक्यावर घ्यायच्या पायातच तुडवतात, असली तर तुम्ही माणसं. म्हणजे काय तुम्हाला मिळालं, चार वर्षात काय विकास निफाडकरांनी केला, काय चूक होती दिलीप बनकरला तुम्ही नाकारायची, ह्याचा विचार त्याच्या कुठंतरी आपण केला पाहिजे. आज विकासाच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं, इथं मात्र आपण कुठंतरी चुका दुरुस्त करण्याचा, पिण्याच्या पाण्याच्या योजना, त्या काळामध्ये पाणी पुरवठा खातं माझ्याकडे होतं, तुमच्या गावातल्या योजना. एकदा मी असंच कुठल्या गावात गेलो आणि दिलीप पंडराव इथं रस्ताच नाही, रस्त्याला काही कोटी रुपये दिले, ओझरला खड्डे, म्हणजे इथं आम्ही खड्डे करणाऱ्या लोकांना बाजूला करून रस्त्याला पैसे देतो, नाशिककर खड्डे काढणाऱ्यालाच बंद देतात. शहरात पण तसंच आणि ग्रामीण मध्ये पण तसंच, ते काय आपल्याला काही पटलेलं नाही. तुम्ही मला सांगाव, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या वतीनं कसा उंटरवणार नेता, आज एवढे पक्ष आहेत, भाजप शिवसेना मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय, महाराष्ट्रापुरतं कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा कुठल्या नागरिकांनी उठावं, आणि एवढ्या सगळ्या राजकीय पक्षामध्ये अमुक अमुक नेता यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतो, एकच नाव सगळ्यांच्या तोंडी, शरद पवार. तुम्ही बघा कुणाला दिल्लीमध्ये महत्व आहे, मायावतीला महत्व आहे, तिच्या मागे खासदारांची ताकद आहे, मुलायम सिंगला महत्व आहे, त्यांच्या मागे खासदारांची ताकद, जयललिताला महत्व आहे, ममता बॅनर्जीला महत्व आहे. आता ह्या सगळ्या नेत्यांची नावं घेतली त्याच्यापेक्षा पवार साहेब कशात कमी येतो, आज त्यांच्या नेत्याच्या मागे अख्खी राज्य उभी राहतात, आपला जिल्हा उभा राहणार काय, आपण कुठं काय करतो. आणि असली माणसं सतत जन्माला येत नसतात. पवार साहेबांना, वसंतदादांना, वसंतराव नाईकांना, यशवंतराव चव्हाण साहेबांना ही दैवी देणगी आहे, त्याचाही विचार आपण त्या ठिकाणी केला. इथं मात्र तशा प्रकारची परिस्थिती, कारण भुजबळ साहेब, मी पिचड साहेब, आम्ही ज्या वेळेस दिलीप बनकरांना हे सगळे मीटिंग हॉल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि प्रशासकीय इमारत आणि आवारामध्ये फिरत होतो, त्यावेळेस आम्ही बारकाईनं बघत होतो, खूप दर्जेदार अशा पद्धतीचं काम आपल्या दिलीप बनकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. संचालक बोर्डाने पण त्यांच्या मार्केट कमिटीच्या अतिशय उत्तम प्रकारची साथ दिलेली आहे, त्याबद्दल संचालकांचं आणि चांगल्या विचाराचं संचालक बोर्ड इथं निवडून आपण दिलं पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, त्याबद्दल इथल्या सभासदांचं देखील मी मनापासून कौतुक करतो. हजारो शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, अतिशय उत्तम अतिशय देखणा त्याचा अजितदादा आणि पिजर साहेबांनी त्याची स्तुती केली, एवढं आहे अतिशय सुंदर असं हे आपलं जे बाजार पवार जे आहे वेगवेगळे इमारत, तुमच्या जे समिती जे आहे त्या समितीची इमारत आहे, शेतकऱ्यांची इमारत आहे, बेसिक अम्युनिटीज पाहिजे त्या आहेत, अतिशय उत्तम अतिशय वातावरण चांगलं, काही कमी आहे असं म्हणता कामा नाही, अशा प्रकारचं सगळं काम आहे. आणि आपण प्रचंड एवढा मोठा जनसमुदाय इथं जमलेला आहे, कित्येक हजार लोक इथे खाली म्हणजे सावलीत बसले उन्हात बसलेले आहेत, एवढं उत्तम काम दिलीप काका आपण सगळ्यांनी केलं, या सगळ्यांनी मनात आणलं तर यांच्या घरातली मतं जरी पडली तरी आपण 100% निवडून या.
भरपूर सांगितलं रस्त्याचं वगैरे सांगितलं. आता खरं म्हणजे आमचं बजेट सुद्धा पार पडलं. आता तरी सुद्धा जे आजी दादा इथे आहे त्यांच्याकडे राज्याचं जे आहे सगळा अर्थसाठा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जरा तुरंत त्यांना तुम्ही त्यांच्या कानामध्ये सांगून टाका. त्यामुळे पीडब्ल्यूडीची काय 4 पदरी काय 8 पदरी करू अजित दादा मला सांगायचं. कांद्यामध्ये नाशिक जिल्हा पहिला, डाळिंबामध्ये नाशिक जिल्हा पहिला, द्राक्षामध्ये नाशिक जिल्हा पहिला, टोमॅटो मध्ये सुद्धा तुमचा हा भाग हा सगळ्यात पुढे आहे. भाजीपाला आज मुंबईचा भाजीपाला जो आहे तो मुंबईकर 1.5 कोटी लोक पाणी पितात, ते अर्धा पाणी नाशिक जिल्ह्यातलं पितात आणि अर्धा भाजीपाला जो खातात तो नाशिक जिल्ह्यातला खातात. आपण मुंबईपासून मध्य प्रदेशच्या बॉर्डर पर्यंत 4 मेन रोड केला तो करत असताना पिंपळगाव पासून तर गोंदियापर्यंत आपण 6 पदरी रस्ता केला. हे सुद्धा आपण करून घेतलं. आपोआप झालं नाही. संस्था जे आहे या चालवण्यासाठी जे आहे ती फार एक हुशारी लागते. असं काही शब्द हुशार लागते त्याच्या म्हणजे दादा हुशारी वगैरे नाही, सगळ्यात मोठा प्रामाणिकपणा लागतो या सगळ्या संस्था चालवायला. विसरून जाऊया आणि परत एकदा पुरुषशहरा हरिओ म्हणूया आणि सगळ्यांच्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल. शेतकऱ्यांच्या भल्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.